AIN News, शोध सत्याचा, वेद बातमीचा। जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर परळी शहरात मराठवाडा साथी महिला साथीच्या वतीनं शहराच्या मुख्य मार्गावरून महिला रॅली काढण्यात आली। या रॅलीत फेटा बांधून महिलांनी मोटारसायकल स्कूटीवरून रॅलीत सहभाग झाल्या होत्या। स्त्री शक्तीचा एक प्रकारे जागरच या महिलांनी केला असून जागोजागी रॅलीचे स्वागत करण्यात आले। विविध प्रकारच्या महिला जागरच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या। शहरात महिलांची मोटरसायकल व स्कूटी रॅली काढण्यात आली। नेहरू चौक येथून रॅलीला प्रारंभ झाला। रॅलीच्या अग्रभागी माँसाहेब जिजाऊ व बाल शिवाजी महाराज यांच्या वेशभूषा साकारलेल्या महिला व मुली उभ्या होत्या। काही महिलांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका स्वीकारली होती। नेहरू चौक टॉवर मोंढा स्टेशन रोड मार्गे ही यात्रा पुढे रेल्वे स्थानक परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ थांबली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन करण्यात आलं। पुढे बसस्थानक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आलेल्या रॅलीने अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा केला। या रॅलीचा समारोप औद्योगिक वसाहत येथे करण्यात आला। महिला साथीच्या प्रमुख सौ कल्पना बियाणी, सौ आभारती बियाणी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज महिला रॅली काढण्यात आली। वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या महिला तसेच महिलांनी अत्यंत शिस्तीने शहरात प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत रॅलीचे उद्दिष्ट साध्य केलं। एका मुलीने विविध चौकांमध्ये एक दोन लाठीखेळही प्रदर्शित केले। एकूणच रॅली आगळीवेगळी आणि महिलांचा उत्साह वाढवणारी होती, त्यांना प्रेरणा देणारी ठरली। डोक्यावर बांधलेला फेटा हा मुली व महिलांसाठी आकर्षणाचा विषय असल्याने जागोजागी महिला चलावडीने सेल्फी काढताना दिसत होत्या। रॅलीच्या यशस्वीतेसाठी मराठवाडा साथी व महिला साथीच्या सर्व टीमने अनमोल परिश्रम घेतले। जगदीश शिंदे, AIN News, परळी।